आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब बाजारभाव याच्या रिलेटेड जे काही पॉईंट आहेत त्याबद्दलच बोलू। त्यातील पहिला पॉईंट असा की डाळिंब बाजारभाव जे आहेत ते वाढलेत का, आणि वाढलेत तर ते कितीने वाढलेले आहेत। त्यातील दुसरा मुद्दा असा की प्लॉट जर आपण जागेवर द्यायचं म्हटलं तर जागेवर द्यावा की मार्केटिंग करावं। तिसरा मुद्दा असा की प्लॉट जागेवर दिल्यावर आपली कोणती फसवणूक होते आणि आपण त्याबद्दल कोणती काळजी घेतली पाहिजे। चौथा मुद्दा असा की इतर सोशल माध्यमातून म्हणजेच फेसबुक यूट्यूबवरील व्हिडिओ ज्यामध्ये डाळिंब बाजारभाव आहे ते खूप आपल्याला वाढलेले किंवा त्या व्हिडिओमार्फत आपण वाढलेले आपण पाहतो, पण प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस प्लॉट आपला हार्वेस्टिंग करून ज्यावेळेस मार्केटला नेतो त्यावेळेस आपल्याला बाजारभाव कमी मिळतो, तर ते तसं का होतं। आणि शेवटचा मुद्दा असा की प्लॉटवर व्यापारी आल्यावर शेजारच्या प्लॉटमध्ये जास्त भाव किंवा आपल्या प्लॉटमध्ये जास्त भाव शेजारच्या प्लॉटमध्ये कमी भाव, आणि पहिलं पाणी एकाच वेळेस दिलं असेल तर अशी तफावत का जाणवते। तर एकूण या पाच मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व इतर डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर चला सुरू करू। त्यातील पहिला मुद्दा असा की डाळिंब बाजारभाव वाढलेत का, आणि वाढलेत तर ते कितीने वाढलेत। तर पहिला प्रश्न त्यातील आपण डाळिंब बाजारभाव हे वाढलेले आहेत आणि कितीने वाढलेत, तर आपण गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये खूप छान बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहेत, ज्यामध्ये आपण जर एकदम खालचा स्तराचा विचार केला म्हणजेच 50 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत जी डाळिंबची साईज आहे त्यालासुद्धा सरासरी आता 50 ते 55 रुपयाच्या आसपास रेट मिळतो, जे हायस्टले आहेत ते देखील 100, 110, 120 पर्यंत, आणि एकूण रेंज जर टोटली आपण प्लॉटमध्ये पकडली तर 80-95 पुढे म्हणजेच 80 ते 110 रेंजमध्ये आपल्याला सरासरी भाव मिळतो आहे। तर चांगलं मार्केट वाढलेलं आहे, आणखीन देखील तुम्हाला मार्केट वाढलेलं दिसून येईल, तर सविस्तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ घेणारच आहोत। दुसरा मुद्दा असा की प्लॉट आपण जागेवर दिल्या द्यावा की मार्केटिंग करावं, हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे आपण सविस्तर बघू त्याचं। पहिली गोष्ट अशी की आपल्या प्लॉटमध्ये आंबे बहार ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस काही कारण असतं आपल्या प्लॉटमध्ये सनबर्निंग होतं, आणि सनबर्निंग झाल्यानंतर प्लॉटचं जे आपली क्वालिटी आहे तेवढीशी आपल्याला मेंटेन नाही करता येत, आणि तसं जर प्लॉटमध्ये संख्या एकूण प्लॉटची जर संख्या पाहता आपण तशी जर संख्या सनबर्निंगची जास्त असेल किंवा इतर थ्रिप्सनं वगैरे किंवा सर्कस पोरा अर्थात आपण त्याला डांबऱ्या म्हणतो अल्टरनेरिया अशा रोगांचा जर अटॅक झालेला असेल ना आपल्याला क्वालिटी व्यवस्थित मेंटेन करता आली नाही, तर आपण तो प्लॉट जो आहे तो आपण मार्केटिंग करावं जेणेकरून तिथं तुम्हाला योग्य रेट असे मिळून जातील, ॲज कम्पेअर टू आपण व्यापाऱ्यांना जागेवर देण्यापेक्षा। आणि व्यापाऱ्यांना दिलं तर प्लॉटमध्ये जर आपल्या क्वालिटी चांगली असेल, कलर चमक चकाकी अशा गोष्टी, साईज अशा जर गोष्टी चांगल्या असतील किंवा उच्च लेवल असतील तर आपण प्लॉट जागेवर द्यावं, जेणेकरून आपलं टोटल ॲव्हरेज जर पकडलं तर आपल्याला चांगला भाव मिळून जाईल। आणि व्यापाऱ्यांना जर आपण अशा सनबर्निंग वगैरे अशा जर गोष्टी असं प्लॉटमध्ये असतील व्यापाऱ्यांना तर ते कमी पैशाने मागतात, मग आपण मार्केट वाढून देखील आपल्याला कमी भाव का मिळतो आहे अशी आपल्याला गोष्ट पाहायला मिळते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की प्लॉट जागेवर दिल्यावर काय फसवणूक होते आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे। गेल्या काही 1-2 वर्षापासून आपण पाहतोय की किंवा बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय की जे व्यापारी आपल्यासोबत प्लॉट पाहायला येतात आणि जे आपल्यासोबत डील करतात अर्थातच किती साईजच्या पुढे आपण प्लॉट आपण दिलेला आहे म्हणजेच 50 ग्रॅमच्या पुढे देतोय की 100 ग्रॅमच्या जे काही ठरत असतं आणि ते जे आपण व्यापाऱ्यांसोबत डील होते, तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण ते व्यापारी प्लॉट हार्वेस्टिंगला त्यांचं जे वाहन असू दे किंवा जे गडे असतील किंवा लेबर असतील ते पाठवून देतात, तर तिथे थोडीशी आपली शब्द जे म्हणजे भांडणाचं स्वरूप येतं। त्याला कारण असं की ते व्यापारी प्रत्यक्षात आपण ज्यांच्यासोबत बोललेलो असतो ते व्यापारी आले नसतात त्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्लॉटमध्ये व्यापारी आल्यानंतर त्यावेळी जे आपण प्लॉट आपण त्यांना दिलेला असतो किंवा ते कॅरेट वगैरे ते घेऊन येतात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कॅरेट कितीक असं नाही 100 असो 150 असो तर त्यातली तुम्ही सिलेक्टिव्ह कॅरेट 5 ते 6 कॅरेट घ्यायचे आहे आणि त्याचं वजन तुम्ही बघायचं आहे काट्यावरती, त्याचं वजनामध्ये तुम्हाला खूप मोठी तफावत जाणून दिसेल। एखादं कॅरेट असेल ते 1300-1400 ग्रॅम असेल, दुसरं कॅरेट 1700-1800 आणि शेवटी एखादं कॅरेट हे 2000 ग्रॅमपर्यंतच
तुम्हाला ते पाहायला मिळेल, म्हणजेच 2 किलोपर्यंत. तर हे अशी खूप तफावत जाणून येते, त्यामुळे तुम्ही 5-6 कॅरेट एक सिलेक्टिव्ह घ्यायचे, त्याचे वजन करायचे. ज्या कॅरेटचे वजन जास्त आहे, आणखीन एकदा सांगतो मी, ज्या कॅरेटचे वजन जास्त आहे त्याचं नेट वेट 0 करून तुम्ही ते सरासरी ते माप वगैरे किंवा जे तुमचं ठरलेलं आहे ते माप घालायचं आहे. म्हणजेच नेट वेट जे आहे ते 0 केल्यानंतर सगळ्यात जास्त वजन ज्या कॅरेटचं आहे त्याचं. तर इथेही फसवणूक होती, किंवा एखादं ते रस्ता उद्देश ग्रॅमचंच कॅरेटचं नेट वेट 0 करून ते गेलं तर आपलं फसवणूक थोडीफार 400-500 ग्रॅमच्या पुढे कॅरेटमागे होऊन जाते. आणि टोटल ॲव्हरेज पकडलं 100 कॅरेटचं तर बऱ्यापैकी तुम्हाला तोटा झालेला जाणून दिसेल. अशा गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्या व्यवस्थित फॉलोअप करायचे आहेत. 5वा महत्त्वाचा मुद्दा असा की शेजारच्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये भाव जरी वाढले आणि तरी आपल्या प्लॉटमध्ये व्यापारी कमी पैशाने मागतोय किंवा शेजारच्या प्लॉटमध्ये जास्त पैशाने डाळी मागतोय, असं का होतं? तर पहिली गोष्ट मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या प्लॉटची कम्पेअर इतर प्लॉटशी करू नका. तुमच्या प्लॉटमध्ये संख्या कशाची जास्त आहे, टक्केवारी कशाची जास्त आहे, म्हणजेच 100 ग्रॅम ते 200 ग्रॅमची संख्या तुमची फळांची टक्केवारी सरासरी किती आहे. समजा आपण जर पकडलं की 20-30% आहे, शेजारच्या प्लॉटमध्ये ते 10% असू शकते. तुमच्या प्लॉटमध्ये साईज म्हणजे 300-500 रेंजमध्ये साईज किती टक्के आहे, मग 60-70% आहे तर तुम्हाला ते व्यापारी जास्त रेट देतात. शेजारच्या प्लॉटमध्ये ते कमी असेल तर मग त्यांना ते रेट कमी देखील मिळतात. त्यामुळे तुमच्या प्लॉटची कम्पॅरिझन तुम्ही इतर प्लॉटशी करू नका. तुम्ही स्वतःच्या प्लॉटची व्यवस्थित ॲनालिसिस करायचं की आपल्या फळांची संख्या किंवा फळाची साईज इतर प्लॉटपेक्षा किंवा आपल्या प्लॉटमध्ये किती आहे किंवा किती पर्सेंटेज जास्त आहे, त्याच्याशी तुमचा रेट अवलंबून नव्हता. आता जरी मी पहिल्या मुद्द्यात म्हटलो भाव वाढलेत वगैरे, सरासरी 80-110 रेंजमध्ये आहेत, पण जर प्लॉटमध्ये तुमच्या तुम्ही डाळींची संख्या जास्त घेतली असेल किंवा एका झाडावरती फळांची संख्या जास्त असेल आणि तिथं जर साईज तुमची जर 150-200 ग्रॅमची असेल तर तुम्हाला तो रेट नाही पाहायला मिळेल, थोडासा कमी पाहायला मिळतो. तेच फळ तुम्ही मुबलक ठेवलं असेल आणि त्याची साईज वगैरे छान व्यवस्थित झाले असेल, कलर चमकचकाकी क्वालिटी अशी खूप व्यवस्थित सगळं असेल, तर तुम्हाला कदाचित याच्यापेक्षाही चांगला रेट तुम्हाला पाहायला मिळतो. फक्त ते साईजवरती वगैरे ज्या काही गोष्टी आपण पाहिल्यात वाटे मग साईज चमक चकाकी या गोष्टी व्यवस्थित असल्या तरच तुम्हाला बाजारभाव हे खूप चांगले मिळतात. त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की तुमच्या प्लॉटमध्ये ॲनालिसिस करायचं की आपल्या प्लॉटमध्ये फळांची संख्या साईज किती आहे, त्याला क्वालिटी तशी आहे का. ह्या गोष्टी जर चांगल्या सगळ्या व्यवस्थित असेल तर तुम्हाला रेट हे चांगलेच मिळणार आहेत. तर एकूण आपण 5 मुद्द्यांवरती चर्चा व्यवस्थित केलेली आहे. या प्लॉट आपण जे काही आपण 5 मुद्दे घेतले ते व्यवस्थित आणखीन एकदा रिपिटेशन करून जर समजले नसते तर आणखीन एकदा ऐका. पण या ज्या गोष्टी आहेत ते खूप महत्त्वाच्या आहेत. बाजारभाव जरी वाढले तरी या गोष्टी आपण प्लॉटमध्ये असू द्या किंवा खरंच वाढलेत का वगैरे अशा गोष्टी ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकूण आपल्या प्लॉटमध्ये डाळींची संख्या किंवा टनेज किती निघतं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यावरती सगळं अवलंबून राहतं. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टर झाल्यानंतर आपण कोणती कामं केली पाहिजे किंवा योग्य बहार आपण कोणता पकडला पाहिजे, म्हणजे जानेवारीचा आंबे बहार घेतला पाहिजे की आता ऑक्टोबरची छाटणी केली पाहिजे, याच्यावर एक व्यवस्थित आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सोबतच आपण विश्रांती काळात कसं नियोजन असायला पाहिजे हे देखील आपण घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. चॅनलवर कुणी नवीन असेल त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व इतर डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. डाळिंबच्या रिलेटेड काही इतर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, तर त्याची देखील मी कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करतो, तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. तर थांबूया इथे आपण. धन्यवाद.